सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या जागेसाठी मतदानाला सुरुवात. 15 केंद्रांवर सुरू झालं मतदान. वाहतूक पोलिसांद्वारे एका एमडी ड्रग्ज तस्कराला अटक. जवळपास 1,10,000 एमडी पोलिसांद्वारे जप्त. आणि अनैसर्गिक बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ठोठावली 10 वर्षांची शिक्षा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदानाला सुरुवात झाली असून नागपूर जिल्ह्यातील 1,559 मतदार यासाठी मतदान करतील. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून 1,559 मतदार 3 उमेदवारांसाठी मतदान करतील. हे मतदान नागपूर जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रांवर होणार असून नागपुरातील 3 मतदान केंद्रे व ग्रामीण भागातील 12 मतदान केंद्रांचा यात समावेश आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत काँग्रेसकडून छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष मंगेश देशमुख यांना समर्थन दिले तर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी भाजपने सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतला होता. नागपूर वाहतूक पोलिसांनी वाहनाची झडती घेताना एका एमडी ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतले असून तो तरुण हेल्मेट शिवाय वाहन चालवत असताना वाहतूक पोलिसांनी त्याला अडवले. चौकशीसाठी त्याच्या गाडीची झडती घेण्यात आली असता त्यामध्ये पोलिसांनी कारच्या ट्रंकमधून 1,10,000 रुपयांची एमडी पावडर जप्त केली आहे. वाहतूक पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर गुरुवारी दुपारी कृपलानी चौकात हेल्मेट नसणाऱ्यांविरोधात मोहीम राबवण्यात आली. वाहतूक विभागाच्या बर्डी झोनचे हवालदार प्रफुल्ल बंदेरे आणि विशाल हाते कर्तव्यावर होते. अजनी रोडवर कृपलानी चौकात 23 वर्षीय तरुण दुचाकीवरून जात होता. हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी त्याला अडवले. त्याच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना त्याच्या कृतीचा संशय आला. पोलीस हवालदार राहुल टापरे, सुनील अतकरी आणि शिवहरी घुगे यांनी त्याच्या वाहनाच्या ट्रंकची झडती घेतली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. एका निळ्या पिशवीत इलेक्ट्रॉनिक वजन आणि पांढरी पावडर असलेली छोटी थैली सापडली. तसेच पॅकिंगसाठी लहान पाऊच, चमचे आणि लहान लॉक पाऊच मिळाले. तत्काळ धंतोली पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी त्याला धंतोली पोलीस ठाण्यात आणले. त्याच तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमडीची किंमत 1,10,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस आर त्रिवेदी यांच्या न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी व्यक्तीला 34 कलमान्वये शिक्षा सुनावली. आशुतोष उर्फ मोगली विजय राऊत असे या गुन्हेगाराचे नाव आहे. 30 जून 2020 रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आशुतोषला कलम 377 अंतर्गत 10 वर्षांची शिक्षा आणि 2,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष आणि पीडित मुलगा शेजारीच एका वस्तीत राहतात. 30 जून रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास आशुतोषने पीडित मुलगा खेळत असताना त्याला फोटो काढण्याच्या बहाण्याने घराच्या टेरेसवर नेले आणि खोलीत त्याच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. त्याने विरोध केला असता आरोपीने त्याला मारहाण केली. बलात्कारानंतर आरोपीने त्याला कोणालाही काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही दिली. घटनेच्या वेळी पीडित मुलगा अल्पवयीन होता. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी आशुतोषला 1 जुलै रोजी अटक केली. सुमारे 1.5 वर्ष सुनावणी झाल्यानंतर पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आशुतोषला दोषी ठरवले. पोलिसांच्या वतीने तपास अधिकारी एस जे केंद्रे यांनी आरोपपत्र दाखल केले तर ASI विजय राऊत यांनी कामकाज पाहिले. सरकारी वकील सोनाली राऊत सरकारी पक्षातर्फे तर वकील खरे यांनी बचाव पक्षातर्फे हजेरी लावली. नागपूर जिल्ह्यातील मौदा व बोरी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या 2 ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी 50 पशूंना मुक्त करून वाहनासह 16 लाखांचा माल व 4 आरोपींना आपल्या ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार पहिली कारवाई बोरी पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर करण्यात आली.
या माहितीप्रमाणे काही लोक ट्रकमध्ये बैलांना कोंबून त्यांची तस्करी करत होते. माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब बोरी येथील वाय पॉईंटवर नाकाबंदी करून ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहून ट्रक चालकाने ट्रक बोरखेडीकडे वळवला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करत ट्रकला थांबवले व ट्रकची तपासणी केली असता पोलिसांना ट्रेमध्ये 24 बैल दोरीने बांधून असल्याचे आढळून आले. या बैलांची किंमत जवळपास 2,40,000 असल्याचं सांगण्यात येते. यातील एक बैल तर मृतही पावला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख मोसिन मोबिन कुरेशी टेकानाका, मोहम्मद रफीक खान, अब्दुल रशीद खान उर्फ सद्दाम शेख भाजी मंडई कामठी व फिरोज नामक युवकाला अटक केली. पोलिसांनी या कारवाईत वाहनासहित एकूण 7,40,000 रुपयांचा माल जप्त केला. तर दुसऱ्या कारवाईत मौदा पोलिसांनी राबडीवाला पॉईंटवर आयशर ट्रकला थांबवून त्यातील 26 गोवंश प्रजातींना मुक्त केले. या सर्व जनावरांना मोठ्या क्रूरतेने ट्रकमध्ये बांधून डांबण्यात आले होते. या सर्व प्रजातींची किंमत 2,60,000 रुपये इतकी सांगण्यात येते. पोलिसांनी सर्व गायींना जवळपासच्या गोशाळेत पाठवले व ट्रकसहित एकूण 8,60,000 रुपयांचा माल व आरोपी उमेश देवडा याला आपल्या ताब्यात घेतले. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वन परिक्षेत्रातील उपक्षेत्र डोंगरगाव येथील चारगाव बुडगे येथे गुरुवारी सकाळी गस्ती पथकाला मृत बिबट्या आढळून आला. या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या टीमच्या उपस्थितीत मृत बिबट्याचा पंचनामा करून त्याला जाळण्यात आले. घटनास्थळी ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवन संरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव आर.एम. वाकडे, ब्रह्मपुरी वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर, सिंदेवाईचे पशुधन विकास अधिकारी डॉ SS गवारे, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ विनोद सुरपाम यांनी मृत बिबट्याची पाहणी केली. बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षित सापडले आहेत. बिबट्याची व घटनास्थळाची पाहणी केल्यावर सर्व वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बिबट्याला जाळण्यात आले. नागपूर शहर पोलीस दलात फक्त 16% महिला कर्मचारी आहेत. मंजूर पदांपैकी आणखी 3,000 पोलीस कर्मचाऱ्यांची दलाला आवश्यकता असून दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण बघता महिला पोलिसांची भरती होणे गरजेचे झाले आहे. मात्र नागपूर पोलीस आयुक्तालयात केवळ 1520 महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. उपराजधानीच्या सीमा आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कायदा व सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. त्यामुळे पोलीस दलात रिक्त पदांचा अनुशेष भरणे गरजेचे झाले आहे. नागपूर शहरात पोलीस दलात 8,885 पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर असून सद्यस्थितीत त्यातील 7,778 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जनसंख्येच्या दृष्टीने नागपूर पोलीस दलात जवळपास 5,000 पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यातही महिला पोलिसांचा टक्का पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. येणाऱ्या काळात जवळपास 3,000 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश शहर पोलीस दलात होण्याची गरज निर्माण झाली आहे. महिला अत्याचाराचे गुन्हे एकीकडे वाढत असताना पोलीस खात्यात मात्र महिला पोलिसांचे प्रमाण काही वाढण्यास तयार नाही. विविध क्षेत्रात महिलांचा टक्का वाढत असताना राज्यातील पोलीस दलात फक्त 14% महिला कर्मचारी असल्याची धक्कादायक वास्तव समोर आला आहे. राज्यभरात महावितरणाकडून डॉक्टर बाबासाहेब जीवन प्रकाश योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना नवीन वीज जोडून देण्यात येत आहेत.
ज्यामध्ये राज्यभरात आतापर्यंत 11,363 कनेक्शन देण्यात आले आहेत. त्यातही विदर्भातील नागरिकांना सर्वाधिक फायदा झाला असून विदर्भातील 40,000 कुटुंबांची घरे उजळली आहेत. राज्यात ही योजना 14 एप्रिल पासून राबवण्यात आली होती. गेल्या 9 महिन्यात 11,000 अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्जासोबत हक्क न मिळालेली रक्कम फक्त 500 रुपये जमा करावी लागणार आहे. 500 रुपये 5 हप्त्यात देण्याची सुविधाही देण्यात आली आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर 15 दिवसात कनेक्शन जोडले जाते. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.